त्याच्यानंतर मला वाटतं काल परवाकडे आपण एक पत्र दिले माननीय उपमुख्यमंत्र्यांना, कारण त्यांनी एक पत्र दिलं होतं त्यांच्या बाजूला, कारण आता मी सभागृहात जाऊन आलो, मला असं वाटलेलं की पत्र दिलंय एका उपमुख्यमंत्र्यांनी दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी, तर बसण्यात काही अंतर पडले की काय? तसं नाहीये, बाजूबाजूला बसतायत, पण बाजूला बसलेले असले तरी सुद्धा पत्र त्यांना लावं लागतंय, तर ते राजमान्य राजश्री पत्र लिहिण्यास कारण की त्या पत्राचं उत्तर कधी मिळणार त्याची वाट बघतोय, आणि ते पत्र आपल्याला माहिती आहे नवाब मलिकांबद्दलचं आहे. जर एवढ्या भावना त्यांच्या तीव्र असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करतो, त्याचा आदर करतो. भारतीय जनता पक्षाच्या भावना देशप्रेमाबद्दल एवढ्या उचंबळून आलेल्या असतील तर मग आम्ही त्यांना जे पत्र लिहिले त्या पत्राचं उत्तर सुद्धा कधी मिळणार हे सुद्धा आम्हाला माहिती नाही. आणि ते पत्र तुम्हाला माहिती आहे, ज्या न्यायाने नवाब मलिकांना त्यांनी सांगितलं की यांना दूर ठेवा, मग तोच न्याय दुसऱ्याला लावणार आहात की नाही? कारण एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला एक न्याय हे लोकांना पटेल काय? हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे नवाब मलिकांना एक न्याय लावणार असाल तर तोच न्याय प्रफुल्ल पटेलना लावून त्यांच्यापासून तुम्ही अंतर ठेवणारात की नाही? आणि जी मालमत्ता इक्बाल मिर्चीची म्हणून त्यांच्याबरोबर व्यवहार केला म्हणून स्वतः माननीय पंतप्रधान, मला आठवतंय कारण तेव्हा आमची युती होती, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सच्या सभेत बोलले होते की कुछ लोक मिर्ची का व्यवहार करते व्यापार करते है, कुछ लोक मिर्ची से व्यापार करते है, तर आता ज्यांनी मिर्ची बरोबर व्यापार केलेला आहे त्यांच्या बरोबर हा सत्तेचा व्यापार तुम्ही चालू देणार आहात की त्यांच्यावरती त्यांची जी मालमत्ता ईडीने जप्त केली आहे ती सगळी लक्षात घेता त्यांच्यावरती तुम्ही कारवाई पुढे चालू ठेवणार आहात की नाही हे सुद्धा आम्ही प्रश्न विचारले त्याची वाट बघतोय. आता जसजसं अधिवेशन पुढे सरकेल तसतसं जनतेच्या प्रश्नाला आम्ही वाचा फोडू, आणि आम्हाला अपेक्षा आहे की सरकार त्या प्रश्नांना योग्य ते नुसतं उत्तर कागदावरती नाही तर कृतीतून देईल. आज मुख्यमंत्री म्हणाले आहेत की तुम्ही तिसऱ्या दिवशी सभागृहात येत आहे, आदित्यजी तिसऱ्या दिवशी सभागृहात येत आहेत, सभागृहाच्या कामकाजाविषयी तुम्ही गंभीर नाही किंवा महाराष्ट्राच्या प्रश्न? बरं ठीक आहे, तुम्ही पहिल्या महाराष्ट्राच्या प्रश्नाबद्दल गंभीर असाल तर समुद्रावरती ट्रॅक्टर चालवणारा मुख्यमंत्री मी तरी पहिल्यांदा पाहिला. म्हणजे लोकांच्या घरादारावरती, शेतकऱ्यांच्या घरादारावरती नांगर आणि समुद्रावरती ट्रॅक्टर, हा असा मुख्यमंत्री मी पहिल्यांदा पाहिला. शेतकऱ्यांच्या एक रुपया विम्याबाबत शेतकऱ्यांची फसवणूक झालेली स्पष्ट होत आहे, आपले आमदार कैलास पाटील हे देखील वारंवार या संदर्भात माहिती देतात आहे, मात्र सभागृहात ती मांडण्याला त्यांना वेळ देत नाहीये. म्हणजेच मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल उदासीन आहेत, माझ्यावरती आरोप करताना त्यांनी शेतकऱ्यांबाबत आपण काय करतो आहोत, एका रुपयात विमा योजना त्यांनी जी आणली त्याचा परिणाम असा झाला की साधारणतः सरासरी 80 ते 90 लाख शेतकरी विमा घ्यायचे, तो आकडा यावेळेला 2.25 कोटीच्या घरात गेला. म्हणजे 8,000 कोटी जो शेतकऱ्याचा हिस्सा होता तो राज्य सरकारने भरला, हा पैसा जनतेचा पैसा आहे, तर त्या पैशाचं पुढे काय झालं तर हा सुद्धा त्यांच्या मित्रांच्या कंपन्यांच्या खिशात गेला त्याचे उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे. कारण 72 तास म्हणजे नुकसान झाल्यानंतर 72 तासाच्या आत नुकसान झाल्याचा कळवा, ही जी काही विमा कंपन्यांची अट आहे, त्या 72 तास आणि त्याच्यानंतर सुद्धा विमा कंपन्यांचे फोन बंद आहे, दार खिडक्या सगळं बंद आहे, कोणी कोणाला विचारायला तयार नाही. मग हे 8,000 कोटी जर का गेले असतील तर ते कोणाच्या बोडक्यावरती गेले? तुम्ही ट्रॅक्टरचा विषय काढला, आज एकनाथजी मी त्यांच्या स्वच्छता मिशन विषयी म्हटलं, आम्ही स्वच्छता मिशन करतोय, त्यांनी हात सफाई केली रस्त्यामध्ये, स्वच्छता जी आहे ना ती त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांपासून करावी, ज्या आरोप केलेले डागी सहकारी त्यांचे आहेत त्यांची पहिली स्वच्छता करावी, हिंमत असावी असेल तर, कारण बीच क्लीन करण्यासाठी वगैरे समुद्र किनारे क्लीन करण्यासाठी मुंबई महापालिका समर्थ आहे. आम्ही गेली 25 वर्ष महापालिका बघत आलेलो आहोत, या पुढे सुद्धा बघणार आहोत. स्वतः जर मुख्यमंत्र्यांना समुद्र सफाई करण्याची वेळ आली असेल तर ते प्रशासन करायला फुली 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 म्हणजे संजय राऊतांनी आपल्या पत्रकार परिषदेत खुलासा केलाय, खरं तर महाविकास आघाडीचं सरकार बनत असताना तुम्ही मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना बनवणार होता, त्यावेळेस हेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तक्रार केली होती की आम्ही एकनाथ शिंदेच्या हाताखाली काम करणार नाही, तत्कालीन मुख्यमंत्री तुम्ही झालात, मग या संपूर्ण संदर्भातला खुलासा काय नक्की? मला वाटतं प्रत्येकाने विषय मांडलेले आहेत, त्याच्यावरती पुन्हा 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 बोलण्यात काही अर्थ नाहीये. पण आज एक आणखीन एक गोष्ट, जी सकाळी मी विमानतळावरती उतरल्या मला आपल्यापैकी काही जण विचारलं, ते 370 कलम काश्मीरमधलं हटवलं गेलं 4-5 वर्षापूर्वी, तो निर्णय सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला, त्याच्याबद्दल
मला खरच आनंद आहे आणि मी सुप्रीम कोर्टाला धन्यवाद देतोय कारण 370 कलम हटवण्यासाठी शिवसेनेचाही आग्रह होता त्यावेळेला शिवसेनेने सुद्धा समर्थन केलेलं होतं आता आशा एकच आहे की सुप्रीम कोर्टाने मला असं वाटतं की एक आणखीन एक आदेश दिलाय की पुढच्या वर्षीच्या सप्टेंबर पर्यंत तिथे काश्मीरमध्ये सार्वत्रिक निवडणुका घ्या आता या निवडणुका मोकळ्या वातावरणात तिकडे होतील आणि विशेष म्हणजे सध्या मी मध्ये ऐकलं की स्वतः पंतप्रधान गॅरंटी घेतात की मोदी गॅरंटी आहे तर मोदीजींनी गॅरंटी घ्यावी की जे काश्मीरी पंडित आतंकवाद्यांच्या दहशतीमुळे स्वतःची घरं दारं मालमत्ता सोडून त्यांना देशाटन करावं लागलं स्वतःच्या देशामध्ये निर्वासित होण्याची वेळ आली होती त्यावेळेला कोणतीही तशी हातामध्ये सत्ता होती नव्हती पण एकमेव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी त्यांना महाराष्ट्रामध्ये सहारा दिला होता आता मोदीजींनी गॅरंटी घ्यावी की या निवडणुकीमध्ये जे देशभर काश्मीरी पंडित स्वतःची घरदारं सोडून गेलेले आहेत ते सगळेजण आपापल्या घरी परततील आणि विधानसभेच्या निवडणुकीत मतदान करतील आणि त्याचबरोबरीने आणखीन अपेक्षा आहे की काश्मीरची निवडणूक जर का घेणार असाल ती घ्यावीच लागेल घ्यायलाच पाहिजे तर एकदा पाक व्याप्त काश्मीर पण आपल्यात घ्या म्हणजे अख्ख्या काश्मीरची एकदाच निवडणूक आहे सर 2016 आरक्षण देवेंद्र फडणवीस दिलं होतं तुम्ही मुख्यमंत्री असताना ते टिकलं नाही असं बोलले जाते या सगळ्या गोष्टी जगजाहीर आहेत त्याच्यात मला काय जायचं अधिवेशनामध्ये मराठा समाजाला मोठ्या प्रमाणात अपेक्षा आहेत 8 तारखेला या संदर्भातला ठराव येणं मला मी शिवसेनेची भूमिका मांडलेली आहे आणि त्याबद्दल शिवसेनेच्या खासदारांनी महामहिम राष्ट्रपतीजींची पण भेट घेतलेली आहे आमची मागणी आम्ही केलेली आहे ती मागणी अशी की सर्व समाजाला ज्यांना ज्यांना आवश्यकता असेल त्यांना आरक्षण द्या पण ज्यांना दिलेलं आहे त्यांच्या हक्काचं काही न काढता हे आरक्षण दिलं गेलं पाहिजे याचा अर्थ असा की आपण इकडे जरूर काय जे ठराव करायचा करा कारण त्याही वेळेला शिवसेनेने पाठिंबा दिलेलाच होता आमचं आरक्षण द्यायला आमचा पाठिंबा आहे पण आरक्षण देताना दुसऱ्या कोणाचंही आरक्षण कमी न करता हे आरक्षण द्यावं ही आमची मागणी आहे शेतकरी अवधी असताना अधिवेशनाच्या 3 दिवस मात्र नवाब मलिक आणि आदित्य ठाकरे यांची एसआयटी चौकशी यातच वेळ वाया घालवत आहे मग नेमकं शेतकऱ्यांना ज्यांच्यापासून भीती आहे त्यांच्याबद्दल असे ते आरोप करतायत आणि अशा एसआयट्या त्यांच्या पण आम्हाला बऱ्याच काढता येतील तर त्याच्यामुळे त्यांनी त्याच्यात न जावं कारण जर केलं तर मग आम्ही सांगू तेव्हा तुमच्या कुटुंबियांच्या सुद्धा एसआयटी आम्हाला लावून घ्याव्या लागतील हो आता उपमुख्यमंत्री तुमचे विदर्भाचे आहेत त्यांना विचारा हा प्रश्न आम्ही तर आलेलो आहोत आणि जे जे विदर्भाच्या हिताचं असेल ते करायला आम्ही नेहमीच पाठिंबा दिलेला आहे त्याच्यामुळे विदर्भाचे काय अख्ख्या महाराष्ट्राचे जे जनहिताचे प्रश्न आहेत जनहिताचे विषय आहेत त्याला पाठिंबा द्यायला शिवसेना कधी कचरणार नाही शिवसेना त्यांच्या सोबत राहील भंडाऱ्याची उधळण म्हणजे